हेलो एवरीवन, वेलकम टू माय गवर्नमेंट ट्रॅक चॅनल. आणि हा एक छोटासा प्रयत्न असेल तुम्हाला अभ्यासाच्या फ्लोमध्ये मोटिवेटेड ठेवण्याचा, कारण खूप दिवसांपासून आपण एक्झामची वाट बघत आहोत, पण एक्झाम डेट काही कुठलेही ऑर्गनायझेशन डिक्लेअर करत नाही आहे आणि आपण फक्त स्टडीच चालू आहे. तर कसंही मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तरी दोन एक्झाम्स आहेत, एक तर RTO आणि पुणे मेट्रो, पण RTOचंही अजून काही फ्रीचा रिझल्ट लागलेला नाही. आणि इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी तर फक्त सध्याला तरी फक्त पुणे मेट्रोच आहे, त्याच्यामुळे आपण फक्त पुणे मेट्रो एक्झामवरच सध्याला फोकस करत आहोत. तर पुणे मेट्रोच्याच एक्झामच्या तयारीने अगोदर त्यांनी जाहीर केलं होतं की 15 ऑगस्टच्या नंतर एक्झाम होऊ शकते. तर हाच एक आपण एक होप धरून चालूया की एका महिन्यानंतर एक्झाम होईल आणि एक महिना आपल्याकडे आहे, या हिशोबाने आपण तयारी करू शकतो. काहीतरी एक स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी थोडा पॉझिटिव्ह अप्रोच करून, ठीक आहे, तर आपल्याकडे एक महिना आहे हे समजून जर आपण अभ्यास केला तर एक तुमचा इफेक्टिव्ह स्टडी होईल आणि प्रोडक्टिव्हिटी जास्त होईल. तर त्याप्रमाणे काही गोष्टी आहेत त्या पाहूया. आता या शेवटच्या एक महिन्यात कसा अभ्यास करायचा, आत्तापर्यंत तुमच्याकडे खूप वेळ होता, खूप डीपली पूर्ण सगळे कॉन्सेप्ट्स क्लिअर करून तुम्ही अभ्यास केला असेल, कन्सिस्टंटली केला असेल, त्याच्यात काही गोष्टी राहिले असतील ज्या शेवटच्या वेळेत बघणं महत्त्वाचे असतात, तर त्या बघूया आपण. आणि हा जो एक महिना असणार आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण शेवटच्या दिवसामध्ये जे आपण स्टडी करतो ते इतके दिवसात नाही होत, ठीक आहे. आणि ह्या एकदम तुम्हाला क्रुशियल ठरू शकतात तुमच्या सिलेक्ट होण्याच्या प्रोसेसमध्ये, हा क्रुशियल ठरू शकतात. तर हा जो एक महिना दीड महिना असू शकतो हा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एक तर तुम्ही आत्तापर्यंत असं तर होऊ शकत नाही की एक हा जर महिना जर तुम्ही चांगल्याने स्टडी केला, जरी तुमचा आत्तापर्यंत 50% अभ्यास झाला असेल आणि तरीही एक सिलेक्ट होण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत, कारण बाकीच्या स्टुडंट्सचा जे अगोदर खूप दिवसांपासून स्टडी करत आहेत, कन्सिस्टंटली स्टडी करत आहेत, त्यांच्या जर कम्पेअरमध्ये तुम्ही बघत असाल, ज्यांचा 50% किंवा 60% अभ्यास झालेला असेल, तर त्यांच्या कम्पेअरमध्ये तुम्ही मागेच आहात. पण स्टील जर या एका महिन्यामध्ये जर तुम्ही चांगल्याने अभ्यास केला, स्मार्ट वर्क करून, प्लॅनिंग करून जर प्रॉपरली अभ्यास केला तर तुम्ही पण सिलेक्ट होऊ शकता, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, एक तर स्वतःवर विश्वास ठेवा पहिल्यांदा, तर की बाकीचे करू शकतात तर आपण का नाही, प्रॉपर प्लॅनिंग करा. दुसरे जे करतायत तेच करायचं असं नाही, स्वतःचं स्वतः असं बनवा, पण त्यालाच एक कन्सिडर करून त्याच्यात काही स्वतःवर चिटिंग नका करू. जे काही कराल ते कन्सिस्टंट, इतके दिवस जर कन्सिस्टंटली केला नसेल तरी ठीक आहे, पण आत्ता मात्र याच्यामध्ये काही कमी पडू देऊ नका. आता इथून इमानदारीने एक महिना किंवा दीड महिना जे काही वेळ मिळेल आपल्याला, त्याच्यात स्वतःचं प्लॅनिंग करा आणि प्रॉपरली ते फॉलो करा. हे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या सिलेक्शनमध्ये, ठीक आहे. आणि हेच तुम्हाला जे टॉपरच्या लेवलला पण नेऊ शकतं. तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि कन्सिस्टंटली स्टडी करा या एका महिन्यात तरी निदान, ठीक आहे. आणि त्याच्या आता फक्त स्टडी करा ह्याच्यामध्ये काय, एक तर प्रॉपर तुम्हाला रिसोर्सेस असले पाहिजे, आणि आता जे काही स्टडी मटेरियल आहे तुमच्याकडे ते जे जुनं आहे तेच यूज करा. आता काही जर अजून नवीन वाचत बसान तर त्याचा काही फायदा होणार नाही. आणि अशी कुठलीही गोष्ट नसते की जे आपण फक्त वन टाईम वाचली आणि तीच लक्षात राहील, असं शक्यच नाही. म्हणजे खूप रेअर केसमध्ये होईलही, पण आणि आता तर प्रेशर पण असतं खूप जास्त अभ्यासाचं, त्याच्यामुळे तेवढ्या घाईमध्ये आपण वाचणार आणि ते लक्षात राहील असं खूप कमी चान्सेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जो अभ्यास केला आहे तोच परत परत रिवाईज करा. पण सहसा तर जे नवीन मटेरियल आहे, कुठले बुक्स असतील, काही कुणाच्या नोट्स असतील, एखादं असंही असू शकतं कुणी मित्रांनी वगैरे सांगितलेलं की अरे हे टॉपर्सचे आहेत, चांगल्या नोट्स आहेत, ह्या आत्ता रीड करू शकतो, पण त्या तुमच्या कामाच्या नाही आहेत, कारण त्यांच्यासाठी ते फॅमिलियर असू शकतं, पण ते तुम्ही पहिल्यांदा वाचताय त्याच्यामुळे ते तुम्हाला डिफिकल्टच जाणार आहे. सो ते अवॉइड केलेलंच बरं. जे तुमच्याकडे आत्तापर्यंत होतं तेच रीड करा, त्याचंच रिव्हिजन करा.
पण नवीन आणि नवीन हे तर अवॉइड करायचेच आहे. आणि त्याच्यामध्ये परत नेटवरून इकडून असंच इंटरनेटवरून शोधून, कुठल्या ग्रुपवरून शोधून एखादी काहीतरी नवीन मिळालं तर वाचायचं. ह्याच्यामध्ये फक्त तुमचा टाईम वेस्ट होणार आहे, काही याच्यातून प्रोडक्टिव्ह होणार नाही, ठीक आहे. तर ह्या गोष्टी पण अवॉइड करा. आणि स्टडी मटेरियल खूप क्रुशियल रोल प्ले करते तुमच्या सक्सेसमध्ये, ठीक आहे. तर जे आत्तापर्यंत करत होते तेच करा. आणि आपल्याला फक्त असंच अभ्यास नाही करायचा, आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची, कारण आता वेळ कमी आहे आपल्याकडे. आणि परत तेच स्टडी मटेरियलवरून आपण खूप सारं घेऊन बसलो सोबत, दोन चार बुक्स, त्याच्यातून काय एखादा टॉपिक वाचला मग तो थोडा इंटरेस्टिंग वाटायला लागतो, परत त्याच्या थोडंसं डीपमध्ये जाऊन. पण आपल्याला आता काही इथे PhD वगैरे नाही करायची, आपल्याला एक्स्ट्राचं नॉलेज थोडी गेन करायचं आहे. फक्त आपल्याला आता मार्क्सवर स्कोर फोकस करायचं आहे, आणि कसं आपण जास्तीत जास्त स्कोअर करू शकतो आणि कसं सिलेक्शन घेऊ शकतो हे बघायचं आहे. त्याच्यामुळे जरी एक्स्ट्राच्या गोष्टी असतील, एकदम डीप म्हणजे त्या इंटरेस्टिंग असतील, तरी ते अवॉइड करा, कारण वाचता वाचता आपण फ्लोमध्ये थोडंसं डीपमध्ये जाऊ शकतो, पण त्या सहसा अवॉइड करा. ह्याने काय होईल, तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. आणि अजून एक गोष्ट असते याच्यामध्ये, प्रोडक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्ही जर 8-8, 10-10 तास अभ्यास करत असाल आणि त्यातूनही जर हे असे अनवॉन्टेड गोष्टी जर करत राहिले, तर त्यातून काय होईल, तुम्ही 8 तासाचे फक्त तुमचा इफेक्टिव्ह स्टडी किती होणार आहे, 2-3 तास, पण मग बाकीचा वेळ तर वेस्ट गेलास ना. आणि त्यातूनही काय होईल, मग तुमची एनर्जी लो होते. आणि मग एक ओव्हरऑल जर बघितलं, आजच्या दिवसभरात तुम्ही जर 10 तास बसले पुस्तक घेऊन, पण तुम्ही शेवटी जर पाहिलं की अरे आज दिवसभरात काय अभ्यास केला, फक्त 2-3 तास, मग ह्याने एक मॉरल डाऊन होतं आणि इरिटेट होतं की एवढा आपण वेळ दिला आणि त्यातून बेनिफिट काय झाला, केवढा स्टडी आपल्याला, किंवा आपण काय काय वाचू शकलो, काय नवीन गोष्टी किंवा त्याच परफेक्ट झाल्या आपल्या, तर खूप कमी मिळेल. सो प्रॉडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यावर भर द्या. कंटिन्यू जर 8 तास अभ्यास करत असेल, त्याच्यामध्ये एक स्लॉट ठरवा आणि 1-2 तासानंतरच्या अशा स्मॉल स्मॉल ब्रेक घेत चला. त्याच्यामध्ये ॲनालाइज करत चला की आपण किती अभ्यास केला आणि काय इफेक्टिव्ह केला. जरी असे स्लॉट्स बनवले तुम्ही 8-10 तासाचे, जरी पहिला स्लॉटमध्ये स्टार्टिंगला तर एनर्जी थोडी चांगली असते तर चांगल्याने अभ्यास होतो, मग नेक्स्ट परत एक जर 2 तासाचा स्लॉट बनवला, त्याच्यामध्ये जर तुमचा थोडासा जेवण वगैरे केल्यानंतर आपल्याला अभ्यास करण्याची एवढी एनर्जी नसते, तर त्याच्यामध्ये जर तुमचा अभ्यास कमी झाला तर तेच अवॉइड करा नेक्स्ट स्लॉटमध्ये. आणि त्याच्यामध्ये जे इकडेही काही कमी पडलं असेल मागच्या स्लॉटमध्ये, तर ते तिकडे कॅचअप करण्याचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीने जर सेक्शनमध्ये स्लॉट करून जर तुम्ही अभ्यास केला कंटिन्यू 10 तास न करता, तर तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल आणि अभ्यास चांगल्याने होईल. आणि एक दिवसभराचं सॅटिस्फॅक्शन मिळेल की एका दिवसात आपण चांगल्याने अभ्यास केला असा. आणि याच्यामध्ये अनवॉन्टेड गोष्टी अवॉइड करायच्या, म्हणजे इंटरनेटवरून एखादा जर आणि अभ्यास करता करता आपण एखाद्या पॉईंटवर अडतो, तर ते शोधण्यासाठी आपण जर इंटरनेट चालू केलं तर त्याच्याशी रिलेटेड एवढ्या साऱ्या गोष्टी असतात, मग ते नेटवरून जर वाचत राहिलो तर बस त्याच्यामध्ये 1/2 तास कसा जाईल हे कळत नाही. आणि त्या 1/2 तासात फक्त एका स्मॉल गोष्टीसाठी जर आपण एवढा वेळ वेस्ट करतो तर मग त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे बिंग स्पेसिफिक आणि क्लिअर व्हा, ठीक आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुम्ही अभ्यास करताना की डिस्ट्रॅक्शन्स. हे डिस्ट्रॅक्शन्स फक्त सोशल मीडियाच नसून स्वतःही असतो, म्हणजे स्वतःचं इमॅजिनेशन हे एवढं मोठं डिस्ट्रॅक्शन आहे की बस ते सोशल मीडियाला पण मागे टाकेल. आपण अभ्यास करता करता काय काय इमॅजिन करतो आणि या गोष्टीत कसा वेळ जातो हे कळतही नाही. सोशल मीडियावरून तरी समजेल की आपण 1/2 तास 1 तास वेस्ट केला, पण इमॅजिन करता करता एकतर समोर बुक असते तरीही आपलं लक्ष तर त्याच्यात नसतं आणि आपलं मन दुसरीकडेच, त्याच्यामुळे पूर्ण तुम्ही हा एक निव्वळ तुमचा चांगला वेळ तुम्ही वाया घालत असता. सो ही गोष्ट अवॉइड करा. जरी तुमचं लक्ष लागत नसेल तर जेन्युअनली एक ब्रेक घ्या 10-15 मिनिटाचा, पण तोही ब्रेक मोबाईलवर न घेता असंच स्वतःला टाईम द्या आणि तो विदाऊट सोशल मीडिया आपला ब्रेक घ्या. कोणाशी गप्पा मारणे, हे
हे काही करू शकता, पण मोबाईलवर परत लॅपटॉपवर हा टाईमपास न करता याला ब्रेक नाही म्हणू शकत. त्याच्यामध्ये परत तुमचा टाईम वेस्ट होतो आणि हे काही तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट नाही देऊ शकत. ठीक आहे, तर असले काही डिस्ट्रॅक्शन्स असतील मोबाईलचे ते तर एकदम, ही तर क्षुल्लक गोष्ट झाली, सगळ्यांना माहितीच आहे हे अवॉइड करणं. आणि ही चांगल्या टॉपरसारख्या विद्यार्थ्यांना सांगायची तर गरजच नाही, ते तर अगोदरच अवॉइडच करत असतील. पण तरीही मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन नकोच आहे, पण त्यातही स्वतःचं जे इमॅजिनेशन जे असते, इमॅजिनेशन पॉवर तर खूप चांगली असतं, तर ती चांगल्या गोष्टीत वापरण्यापेक्षा आपण अभ्यास करताना नको असलेल्या गोष्टी तर जास्त यूज करतो. त्याच्यामुळे हे अवॉइड करा, जेणेकरून तुमचा टाईम जाणार नाही. कारण हा एक महिना खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी, तुमच्या लाईफचा बेस्ट इन्व्हेस्टेड एक महिना असू शकणार आहे जर तुम्ही चांगल्याने यूज करून घेतलात तर. जर या एक महिन्यात जर तुम्ही चांगलं प्रॉडक्टिवली इफेक्टिवली स्टडी केला तर तुमचं पुढची लाईफ खूप चांगली होणार आहे, हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे काम करा. आणि आता एक स्टडीमध्ये थोडासा चेंज, ऑलमोस्ट अभ्यास तर बऱ्यापैकी झालाच असेल, तर एक गोष्ट आता तुम्ही करू शकता. एकतर एक्झाम डेटही अजून देत नाही आहेत ते, त्याच्यामुळे थोडं डिफरंट टाईपचा अभ्यास करू शकता तुम्ही. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण थेरी एम सी क्यू करून बोर होतो. आणि कधीकधी जेव्हा तुम्ही एम सी क्यू करता तर कसे वरचा क्वेश्चन रीड करणार आणि नंतर मग ऑप्शन्स बघणार आणि ह्याच्यापैकी हां चल फर्स्ट सेकंड थर्ड एनी वन हे करेक्ट असेल तुम्ही असं कन्सिडर करणार. पण हे नेहमीचाच तुमचा रेग्युलर अप्रोच झाला, तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक नवीन आणि हा खूप इफेक्टिव्ह पण आहे. तर आता तुम्ही जेव्हा थेरी एम सी क्यू कराल तेव्हा थेरीचा जर दिवसभरातून दोन स्लॉट दिले असतील, मॉर्निंगला थेरी करणार इव्हिनिंगला एम सी क्यू, तर ठीक आहे थेरी झाली. तुम्ही जेव्हा एम सी क्यू घ्याल तेव्हा पहिल्यांदा फर्स्ट क्वेश्चन रीड करून डायरेक्ट ऑप्शन बघणं हे न करता जर तुम्ही असे 2-3 तास देऊन बघा स्वतःला, जर इफेक्टिव्ह वाटलं तर तुम्ही कंटिन्यू करा. अगोदर आता एम सी क्यू करताना पहिल्यांदा जर तुम्ही क्वेश्चन रीड केला तर डायरेक्ट ऑप्शन वगैरे न बघता तो क्वेश्चन रिलेटेड कशाशी आहे, जर डी सी मशीनचा असेल किंवा ट्रान्सफॉर्मर टेस्टिंगचा असेल तर फक्त तो क्वेश्चन वाचला त्याच्यामध्ये काय आहे ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग, तर तो पॉईंट बघा तुमच्या नोट्समधून किंवा जे काही थेरी तुम्ही यूज करत असाल त्याच्यासाठी, तर तो पॉईंट बघा. आणि जर ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग असेल क्वेश्चनमध्ये तर त्याच्याशी सगळं रिलेटेड जे काही आहे ते वाचून घ्या, म्हणजे तुमचा तो पूर्ण एक कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, ते एक वाचलं आणि नंतर त्याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये 4 टाईपचे ऑप्शन्स दिलेले असतील, तर त्या चारही ऑप्शनमध्ये कुठला पॉईंट आहे त्याच्याशी रिलेटेड जे आहे ते वाचून घ्या. म्हणजे हा तुम्ही क्वेश्चन याच्यामध्ये. आणि अजून एक आहे की आत्ता काही असं राहिलं नाही की जशास तसे क्वेश्चन्स रिपीट होतील, असं खूप कमी होतच नाही सहसा. आता सगळ्याच एक्झामचं हे प्लॅनिंग चेंज झालेलं आहे, डायरेक्टली क्वेश्चन तर येतच नाही आहेत, तर असेच कन्सेप्च्युअल येतात. तर अशा जर टाईपचा तुम्ही स्टडी केला तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा प्रश्न येऊ तुम्ही सॉल्व करू शकता. जर अशा पद्धतीने केलं, क्वेश्चन घ्या त्याच्यामध्ये जो पॉईंट आहे तो रीड करा आणि ऑप्शनमध्ये जे 4 पॉईंट्स दिलेले आहेत ते पण रीड करा. आणि हे जर असं जर केलं, तुम्ही असे 2-3-4-5 क्वेश्चन केले, जर 50 पैकी जर तुम्ही असे 10 क्वेश्चन केले तर नेक्स्टचे 40 क्वेश्चन असतील ना त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट समजून जाईल. कारण एवढंही काय आपलं डिफरंट राहणार नाही ना, 50-50 एकदम वेगळ्या टॉपिकवर क्वेश्चन असे राहू शकत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही 10 क्वेश्चन केले तर पुढचे 40 क्वेश्चन तर तुम्हाला खूप इझी जातील, खूप साऱ्या गोष्टी रिपीट होतील ना त्याच्यामध्ये, मग परत वाचण्याची गरज राहणार नाही. आणि जरी हे असं परत करत राहिले तर तुमचं एकतर एम सी क्यू पण होईल, थेरी पण होईल आणि बेस्ट रिव्हिजन होईल. तर तुम्ही हे करू शकता. तर हे एक डिफरंट अप्रोच आहे एम सी क्यू करण्याचा आणि खूप इफेक्टिव्ह आहे, स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते. सो यू कॅन ट्राय दिस. मग थेरी एम सी क्यू झाले तुमचे, तर रोज 1 महिना बाकी आहे, तर मी तर आत्ता आजपासून तुम्ही रोज टेस्ट द्यायला पाहिजे. एक्झाम एक स्वतःचं वाटलं तर पेपर तयार करा आणि ते पेपर सॉल्व करण्याचं बघा. फक्त
जर असे 2-3 मित्रांमध्ये पण तुम्ही करू शकता. जर एकाने तुमच्या एकमेकांसाठी क्वेश्चन पेपर तयार करा आणि तो तुम्ही सॉल्व करून देऊ शकता, किंवा टेस्ट सिरीज द्या. पण कुठल्याही पद्धतीने का होईना, पण टेस्ट द्या. म्हणजे जो जी प्रॉपर एक्झाम असती तशी तीवाली एक्झाम तशी टेस्ट तुम्ही द्यायला चालू करा. कारण ह्याच्यातून काय होईल, एक तर तुम्हाला, आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये करत असाल असे क्वेश्चन पेपर तयार करून 10 क्वेश्चन द्यायचे, तू सॉल्व कर, आणि 10 क्वेश्चन एखाद्या आपल्या मित्राला देऊन जर सॉल्व करून घेतले एकमेकांकडून, तर हे खूप इफेक्टिव्ह आहेच. पण जरी पूर्ण आता 100 आपण फक्त सध्या टेक्निकलवर फोकस करत आहे, जरी 100 क्वेश्चन आता तयार करणं नाही होत, तुम्ही असेच 20-20, 30-30 क्वेश्चन जर एकमेकांकडून सॉल्व करून घेतले, तर ह्याच्यामध्ये काय होईल, तुम्ही जे छोट्या छोट्या चुका करणार आहेत त्या नक्कीच अवॉइड, म्हणजे इथे इम्प्रूव्ह करू शकता. पहिल्यांदा होतील, पहिल्यांदा 10 चुका होतील, सेकंडमध्ये तुमच्या 7 होतील, तर असं करत करत कमी होतील. ह्या ज्या सिली मिस्टेक्स आहेत त्या तुम्ही याच्या थ्रू अवॉइड करू शकता. आणि जर टेस्ट सिरीज द्यायच्या असतील जे प्रॉपर फुल लेंथ वगैरे आहेत, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय होईल की तुम्ही निगेटिव्ह मार्क्स कसे कमीत कमी घेऊ शकता, निगेटिव्ह कमी एकदम कमी करणं, हे याच्यातून तुम्ही अचीव करू शकता. आणि जर पेपर अनएक्सपेक्टेड आला, असं होऊ शकतं, जे आपण एक्सपेक्ट करतो तेच येईल असं काही नाही. कारण प्रेडिक्ट तर आता फक्त नागपूर मेट्रोच्या बेसिसवर आपण करत आहे, पण पेपर कसा येईल काय हे 100% तर शुअरिटीने सांगू शकत नाही कुणी. जर अनएक्सपेक्टेड पेपर आला तर त्याला अप्रोच कसं करायचं, फक्त इथे तुमचं स्टडी पण कामी नाही येणार, तुमचं मेंटल प्रिपरेशन किती आहे. अशा केसमध्ये जरी तुमचा अभ्यास झालेला असेल, जरी तुम्हाला येत असेल, तरी तो पेपर बघून जो आपल्या मनात एक सेट असतो की असं असं येणार, एवढी थेरी, एवढे क्वेश्चन्स या पॉईंटवरचे, या टॉपिकवरचे एवढे क्वेश्चन्स, असं एक मनात प्रिपरेशन असते ना, जर त्या टाईपचा नाही आला तर थोडं याला पॉझिटिवली कसं अप्रोच करायचा, कसं सॉल्व करायचा, तर हे ह्या गोष्टी तुम्ही या टेस्ट सिरीजमधून तुम्ही अचीव करू शकता. सो कुठल्याही पद्धतीची का होईना, पण टेस्ट देणं चालू करा. डेली नाही, 1 डे अल्टरनेट डे तर तुम्ही नक्की द्यायलाच पाहिजे. ह्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. सो चांगली तयारी करा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. थँक्यू.